गणपति बप्पा मौर्य, मंगल मूर्ति मौर्य। नमस्कार, मी तेजस्वी, स्वागत करते ऑथेंटिक एंड ट्रेंड रेसिपी विथ तेजू है आपल्या चैनल में। आज अपन कोणती रेसिपी पाहणार नाही आहोत, जसं की तुम्हाला माहिती आहे 19 सप्टेंबर गणेश चतुर्थीच्या दिवशी मी आणि तुम्ही ज्यांची वर्षभर आतुरतेने वाट पाहत होतोस म्हणजेच गणपती बाप्पा, गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे। आमच्याही घरी गणपती बाप्पा असतात, तर माझ्या मनात विचार आला बाप्पांसोबतचा एक छान व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा, म्हणून आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। बाप्पा घरी आणल्यानंतर बाप्पांनी बाप्पांना वस्त्र अलंकार सर्व घालून विधिवत पूजा केली, त्यानंतर पाटांवरती बाप्पांना स्थानपन्न केलं आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे बाप्पा झालेत। बाप्पांच्या प्रसादासाठी पहिल्या दिवशी उकडीचे मोदक बनवलेले होते। ही रेसिपी मी अपलोड केली आहे, तुम्ही नक्की चॅनलवरती जाऊन उकडीचे मोदकची रेसिपी पहा। अशा पद्धतीने आम्ही बाप्पांचं डेकोरेशन साज बाप्पांसाठी बनवलं होतं, आरस बनवलेली होती, झुला बनवला आहे आम्ही गणपती बाप्पांसाठी आणि तुम्ही बाप्पांची ही आरस पाहू शकता। बाप्पांसाठी कितीही काही डेकोरेशन केलं तरी कमीच असतं, अजून कमी पडते असं वाटतं आणि आपण करत राहतो। पहिल्या दिवशी तरी आम्ही असं बाप्पांसाठी डेकोरेशन केलेलं आहे, अजून बाप्पा आहे तोपर्यंत आम्ही डेकोरेशनमध्ये कमी जास्त करत राहतो, जसं ज्याला कमी जास्त वाटेल ते त्याच्या मनाप्रमाणे करतं। बाप्पांसाठी मुकुट आणायचा होता, तो कामाच्या गडबडीत आणायचा राहून गेला, म्हणून मी आणि मम्मीने संध्याकाळी जाऊन हा सुंदर मुकुट आणलेला आहे। तुम्हाला देखील ही मुकुटची डिझाईन आवडली का नाही हे नक्की कमेंट्समध्ये सांगा। मुकुट आणल्यानंतर बाप्पांना तो घातला आणि किती गोड दिसतोय गणपती बाप्पा तुम्ही पाहू शकता। दुसऱ्या दिवशी जास्वंदीच्या फुलांचा हार आणि अशी सजावट आम्ही केली होती। संध्याकाळी प्रसादासाठी बेसन मलई मोदक बनवलेले होते, रेसिपी अपलोड केली आहे, ते देखील झटपट मोदक बनवून तयार होतात, तुम्ही देखील प्रसादासाठी बनवा। तिसऱ्या दिवशी मम्मीने बाप्पांसाठी सगळा खाऊ बनवलेला होता, म्हणजेच फराळ बनवलेला होता, त्याचबरोबर गौरी आगमन देखील होतं। ही तुम्ही बाप्पांच्या खांद्यावरती जी शाल पाहत आहात ती माझ्या मम्मीने घरी स्वतःच्या हाताने बनवली आहे, त्याचबरोबर ही कुंडल आणि मोत्यांचा हार देखील आम्ही घरी बनवलेला आहे आणि तुम्ही हे तेज पाहू शकता। बाप्पा किती सुंदर दिसतोय, बाप्पाच्या चेहऱ्यावरचं तेज खूपच छान दिसतंय। बाप्पांकडे पाहिलं ना फक्त पाहत राहावं वाटतं, पप्पा असले ना असा वे पटपट निघून जातो, सगळीकडे पॉझिटिव्ह एनर्जी असते, खूप सुंदर वाटतं घरी बाप्पा असल्यावर। आणि चौथ्या दिवशी आमच्या घरी गौरी नसतात पण शेजारच्या गौरी असतात, त्या आम्ही पाहण्यासाठी जात असतो आणि तुम्ही ही आरस पाहू शकता किती सुंदर आरस केलेले आहे। एक गौरी अशी जात्यावरती दळताना दाखवलेले आहे आणि दुसरी गौरी तुळशीला पाणी घालताना दाखवलेले आहे, अशा आम्ही 4-5 ठिकाणच्या गौरी पाहिल्या, सगळीकडेच खूप सुंदर डेकोरेशन होतं। आणि जो दिवस सगळ्यांना नको वाटतो तो दिवस आला, शेवटचा दिवस, आणि शेवटच्या दिवशी सत्यनारायणची पूजा देखील ठेवली होती। पूजन झाल्यानंतर प्रसाद झाला आणि संध्याकाळी शेवटी बाप्पा निघाला, कितीही बाप्पाला म्हटलं की जाऊ नको तरी बाप्पा निघतो पुढच्या वर्षी येण्यासाठी। बाप्पांसोबत कितीही दिवस घालवले तरी कमी वाटतात, वर्षभर वाट लावल्यानंतर फक्त किती थोड्या दिवसांसाठी बाप्पा येतो पण सर्वीकडे आनंद आनंदी करतो। कितीही वाईट वाटलं तरी निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालत आलेल्या रुधी परंपरेनुसार बाप्पांना जावं लागतं, पण बाप्पा हा जातो पण थोड्या वेळासाठी जातो, का जातो तर पुढच्या वर्षी येण्यासाठी जातो। बाप्पा निघालाय तर बाप्पाकडे एवढे माकल तुमच्यासाठी, तुमच्या आयुष्यातला आनंद गणेशाच्या पोट्या इतका विशाल हवा, अडचणी उंदरा इतक्या लहान हव्यात, आयुष्य सोंडे इतके लांब हवं आणि प्रत्येक क्षण मोदका इतका गोड हवा। त्यानंतर आम्ही सर्वजण गणपती बाप्पांना सोडण्यासाठी गेलेलो होतो। रिकामे झाले घर, रिकामा झाला मखर, पुढच्या वर्षी लवकर येण्यास निघाला माझा लंबोदर। गणपती बाप्पा मौर्या, मंगलमूर्ती मौर्या, पुढच्या वर्षी लवकर या। आमचा बाप्पा कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।